सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम एकीकडे सुरू असताना होडगी रोड विमानतळावरून विमानसेवेची मागणी जोर धरून आहे. यासाठी अडसर ठरणारी कारखान्याची चिमणी त्वरित हटवण्याची मागणी देखील होती आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना बचाव अशी भूमिका घेऊन शेतकरी, ऊस उत्पादक, कारखाना सभासद हे रस्त्यावर उतरलेत. विमानसेवेसाठी बोरामणी विमानतळाचा पर्याय निवडला जावा असा पवित्रा घेण्यात आलाय. यासाठी चक्री उपोषण देखील सुरू असल्यानं संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान कारखान्याच्या विविध प्रकल्पांना विरोध करून कारखाना बंद पाडण्याचं कुटील कारस्थान सध्या सुरू असून या विरोधातील आंदोलनाचा पुढील भाग म्हणून सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सिद्धेश्वर कारखाना कार्यस्थळ ते होम मैदान असा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी अध्यक्ष धर्मराज काणादी यांनी दिली. शेतकरी, ऊस उत्पादक आणि सभासद तसंच कामगार, कर्मचारी यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होतील असं काणादी यांनी म्हटलं. गेली 7-8 वर्ष सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या विविध प्रकल्पाला काही वित्तपुष्ट मंडळी खो घालण्यासाठी, कारखाना बंद पडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ह्या मंडळींचा हा कुटील दाव हाणून पाडण्याच्या दृष्टीनं चक्री उपोषणाचं गेली 20 दिवस कारखाना व कलेक्टर ऑफिस येथे चालू आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून येत्या सोमवारी 19 डिसेंबर 2022 रोजी साखर कारखाना कार्यस्थळापासून सकाळी 9:30 वाजता एक विराट मोर्चाचं आयोजन सर्व सभासद आणि सर्व कामगारांच्या माध्यमातून होम मैदानापर्यंत काढण्याचं नियोजित केलेलं आहे. मी या निमित्तानं सर्व कारखान्याचे सभासद, हितचिंतक शेतकरी आणि कामगारांना आवाहन करू इच्छितो की ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन त्यांचा हा जो कुटील दाव आहे तो हाणून पाडण्याची कळकळीचं आवाहन आपण सर्वांना करतो.